निरा देवघरचं पाणी हे इतके दिवस निरा उजवा कालव्यात ज्याच्यात लाभक्षेत्रात खंडाळा पैठण माळशिरस सांगोला आणि पंढरपूर एवढे चार तालुके आहेत, चार साडेचार तालुके. या पाण्याचा वापर करून तिथे ऊस लागलेले आहेत. निरा देवघरचं ऍडिशनल पाणी जर आता लाभक्षेत्राच्या बाहेर जाणार नसेल तर हे बचतीचं जे 3 TMC पाणी आहे हे कशाला जाणार आहे, कुठं जाणार आहे? माननीय सभापती महोदया, सन्माननीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब हे स्वतःच या विभागाचे मंत्री होते, भरपूर काळ होते, त्यामुळे त्यांना याची कंप्लीट माहिती आहे. याच्या प्लॅनिंगच्या काळात देखील ते या ठिकाणी होते. आता प्रश्न एवढाच निर्माण झाला आहे की आपण मागच्या काळात पीडीएन पद्धत स्वीकारली आणि आता सगळीकडे प्रश्न आहे. मी खालच्या सभागृहात आता सांगलीचा आणि सोलापूरची उत्तरं देऊन आलो की पीडीएन पद्धतीमुळे अतिरिक्त पाणी सगळीकडे उपलब्ध होत आहे आणि मग हे अतिरिक्त पाणी कुठे द्यायचं या संदर्भात चारीकडनं मागण्या येत आहेत. आता याही ठिकाणी आपण पीडीएन पद्धत केली आणि ती पीडीएन पद्धत केल्यामुळे आपल्याला कल्पना आहे की जवळपास 4 TMC पाणी आपलं वाचत आहे. आणि मग त्यातनं मध्यंतरीच्या काळामध्ये आमची एक या संदर्भात बैठक झाली होती आणि आपले जे खासदार आहेत रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी देखील ही मागणी केली होती की या संदर्भात 0.93 TMC पाणी हे धोम बलकवडीला 4 मैवरनं 8 मै करण्याकरता द्यायचं आणि मग उरलेलं जे 3 TMC पाणी आहे ते सांगोला पंढरपूर आणि माळशिरस या भागामध्ये आपल्याला देण्याच्या संदर्भातली त्यांनी मागणी त्या ठिकाणी केली होती. या संदर्भात याला जी काही आम्ही फेर प्रशासकीय मान्यता दिली ती फेर प्रशासकीय मान्यता देताना या गोष्टीची आम्ही नोंद घेतली आहे की 0.93 जे पाणी आहे TMC हे आपल्याला धोम बलकावडीला द्यायचं आहे आणि उरलेलं 3 TMC पाणी अभ्यास करून ही जी काही मागणी यांची आलेली आहे सन्माननीय लोकसभा सदस्यांची अभ्यास करून त्या संदर्भात ते कुठे कुठे देता येईल आणि या 3 ठिकाणी किती प्रमाणात ते देता येईल ते देणं शक्य आहे का याचा अभ्यास करून ते देण्याच्या संदर्भात कॅबिनेटने निर्णय केलेला आहे. त्यामुळे आत्ता तरी मी आपल्याला एवढंच सांगू शकतो की जरी तत्वता निर्णय झाला असला तरीही याचा पूर्ण अभ्यास आम्ही करू आणि त्या अभ्यासाअंतीच हा आम्ही निर्णय घेऊ आणि अभ्यास करताना आपल्यासारख्या ज्येष्ठ सदस्याचे ज्याचा संपूर्ण अभ्यास आहे त्यांच्याही काही सूचना असतील तर त्याही सूचना आपण प्राप्त करून घेऊ आणि त्याही सूचनांना त्या अभ्यासामध्ये सामील करून निरा खोऱ्याचं एकंदरीत जे चित्र रंगवलं गेलेलं आहे त्याच्यावरही सोल्युशन माझ्याकडे आहे पण ते मला रेकॉर्डवर आणायचं नाही. पश्चिमेकडे जाणारं जे पाणी आहे निरेच्या खोऱ्यात ते आपल्याला सहजपणे इकडं आपल्याकडं वळवता येईल आणि तशा प्रकारचा प्रस्ताव हा कृष्णा महामंडळात आज आहे तेवढा मागून घ्यावा आणि संयुक्त बैठक घ्यावी. माजी सभापती आणि ज्येष्ठ सदस्य रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी जे काही विषय मांडलेत मी स्वतः त्यांच्यासोबत बसेन, ते सगळं समजून घेईन आणि त्या संदर्भात अधिकाऱ्यांना देखील बोलवीन आणि आपण उचित निर्णय त्या संदर्भातला करू. पाणी जे शिल्लक राहणार आहे ते शिल्लक राहिलेलं पाणी ह्या दोन्ही 3 4 तालुक्यात जी गावं पहिल्यांदा ओपन पाईपलाईन ओपन कॅनलनं पाणी होतं म्हणून ते त्या गावं जी वंचित राहिली होती किंवा राहिलेली आहेत त्यांना ते पाणी पोहोचू शकत नव्हते. पण आता पाईपलाईनद्वारे आपण पाणी करणार आहे आणि त्यामुळे ह्या दोन्ही 3 तालुक्यात 4 तालुक्यात काही गावं वंचित राहत आहेत ह्या दोन्ही खोऱ्यांमध्ये निरा राईट बँकला सुद्धा आणि निरा देवघरच्या प्रकल्पामध्ये सुद्धा. माननीय रणजित सिंह मोहिते पाटील साहेबांनी जो विषय उपस्थित केला आहे तर मुळातच आपण म्हणता ती वस्तुस्थिती आहे कारण त्यावेळी पाण्याच्या अव्हेलेबिलिटी प्रमाणे आपण तो कॅचमेंटचा एरिया तसा ठरवला आणि त्यानुसार कुठल्या गावांपर्यंत लाभक्षेत्र जाऊ शकतं याचा विचार आपण केला. आता पाणी वाढल्यानंतर साहजिक ही मागणी येते की आता लाभक्षेत्राचाही विस्तार केला पाहिजे. आहे त्या लाभक्षेत्राला पूर्ण पाणी देऊन जर पाणी आपल्याकडे वाचत असेल तर ऍडिशनल लाभक्षेत्र घेतलं पाहिजे, त्याबद्दल कुठलंही आपल्याकडे त्या संदर्भात ना नाही आहे. आणि म्हणूनच आपण जी मागणी केली आहे मगाशी मी सांगितलं की खासदारांनी जी मागणी केली आहे तत्वतः आपण मान्यता त्याला दिलेली आहे परंतु त्याचा नीट अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि तो अभ्यास करताना जी आपण गावं सुचवलेली आहेत त्याही गावांना आपण जर देऊ शकत असू तर नक्की आपण त्याचा समावेश करू.
त्या बाधित लोकांना पहिलं पाणी मिळणं गरजेचं हा एक विषय, त्यासाठी आपण पहिलं प्राधान्य देणार का निरा देवधर मधल्या? मुळातच आपण निर्णयच असा घेतो की एखादी गोष्ट प्रायमाफेसी आपल्याला लक्षात आली की शक्य आहे तर आपण सांगतो प्रायमाफेसी शक्य आहे, पण याचा अंतिम निर्णय हा अहवाल आल्यानंतर घेण्यात येईल। कारण शेवटी जसं आपण सांगितलं त्याला अनेक कंगोरी असतात, मग समजा लाभक्षेत्राबाहेरची गावं घ्यायची आहेत तर ती सगळी येऊ शकतात का, तिथपर्यंत पाणी आपण पोहोचवू शकतो का, तिथे पोहोचवताना आधीचं जे लाभक्षेत्र आहे त्या लाभक्षेत्रावर काही त्याचा परिणाम होतोय का, या सगळ्या गोष्टीचा। म्हणूनच आपण याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे फोरम तयार केले आहेत की ज्या फोरममध्ये पहिल्यांदा पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र आपण घेतो, मग त्याचं डिझाईन आपण तयार करतो, मग ते डिझाईन झाल्यानंतर SLTC कडे जातो, मग SLTC कडून SLTSE कडे जातो, त्याच्यानंतर शासनाकडे ते येतं। त्यामुळे हे सगळे फोरम असल्यामुळे या सगळ्या फोरमवर टेक्निकली जे पात्र होतात त्यांच्यापर्यंतच ते पाणी पोहोचू शकतं। आणि म्हणून आपण काही सरसकट अशी कुठली घोषणा करत नाही, तर प्रायमाफेसी हे दिसतंय की 3 TMC पाणी आहे, प्रायमाफेसी 4 TMC आहे, प्रायमाफेसी दिसतंय की त्यातलं 0.93 TMC हे आपल्याला 8 माई करण्याकरता देता येऊ शकतं। आणि म्हणून आपण त्याचा प्राथमिक निर्णय घेतलेला आहे, अंतिम निर्णय जो आहे तो अभ्यासा अंतीच आपण त्या ठिकाणी घेऊ।